नाही पण आघाडीमध्ये तुम्ही जसं म्हणता आघाडी थोडी वरचढ दिसते, आघाडीमध्ये या तीन पैकी सगळ्यात आघाडीवर कोण आहे मग? या तीन पैकी आघाडीवर बनण्यापेक्षा मुख्यमंत्री पदासाठी जे प्रबळ दिसत आहे पत्रिकेनुसार, त्याच्यात हां दोन चेहरे दिसत आहे. अच्छा. एक उद्धवजी ठाकरे आहेत आणि दुसरा चेहरा म्हणजे पर्यायाने येतोय, दुसरा चेहरा येतोय शरदजी पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे. कारण हाँ सुप्रिया सुळे यांच्या पत्रिकेत मुख्यमंत्री होण्याचे योग नाहीत, परंतु अच्छा. प्रत्येक पत्रिका ही व्यक्तीवर प्रभाव टाकते, नात्यांवर टाकते, वडिलांवर टाकते, काकांवर टाकते, मुलीवर टाकते, देशावर टाकते, राज्यावर टाकते. तर शरद बरोबर. पवार यांची पत्रिका अत्यंत प्रबळ असून त्यांच्या पत्रिकेतील पंचम स्थान म्हणजे संततीचं स्थान प्रबळ झालेलं आहे. अच्छा, आणि खूप मोठा म्हणून दबाव करता है. अप्रत्यक्षरित्या सुप्रिया ताईंना एक संधी मिळते, परंतु ती टिकणारी आहे का? तर नाही. अच्छा, हाँ, म्हणजे म्हणजे यापूर्वी काय क्षणिक. झालं होतं ना, की जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार होते, आपल्याजवळ निवडक पर्याय होते, बरोबर. तेव्हा जेव्हा प्रश्न पडला, अरे फडणवीस मुख्यमंत्री होऊच शकत नाही, कारण त्यांना सुद्धा तेव्हा केतूची महादशा होती, मग समोर पाहिल्यावर इमिजिएट पर्याय आला की हो एकनाथ शिंदे होऊ शकतात. अच्छा, आज मला वाटतं तसं ते मी नाहीये. आधी सांगितलं होतं. हो, 5 दिवस आधी सांगितलं होतं, पण आज काय होतं आहे, सेकंड पर्याय म्हणून आपण जिथे जातोय तिथे ऑलरेडी 5-6 चेहरे आहेत, बरोबर. त्यामुळे असं ठाम नाही आहे. आणि दुसरीकडे युतीने जरी थोडीशी आघाडी घेतली, पण जे सहज घेणारच नाही, त्यासाठी म्हणजे उमेदवार पळवणं वगैरे सगळे प्रकार होतील तुमच्या राजकीय भाषेत, की जे मला अजिबात कळत युती मॅडम, नाही.